आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कृषी क्षेत्रातील सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी वैज्ञानिक आणि लोकसहभागाद्वारे एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन वाशिम जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांची कामं प्राधान्याने पूर्ण करण्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे निर्देश महाराष्ट्र ही देशाची सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन आणि अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणार विजय वडेट्टीवार यांचं प्रतिपादन आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक आवाहन राज्यासह देशाच्या काही भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत अशा वेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या तसंच पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा गर्दी टाळा मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा चला त्वरा करा लसीकरण अवश्य करून घ्या कोरोनाशी संबंधित योग्य माहिती मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद इथल्या इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी इयर्ड क्रॉप्स अर्थात इक्री सॅटच्या सुवर्ण महोत्सवाचं आज उद्घाटन केलं यावेळी बोलताना पंतप्रधानांनी कृषी क्षेत्रातील सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी वैज्ञानिक आणि लोकसहभागाद्वारे एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं भारत दुहेरी रणनीतीवर काम करीत असल्याचं पंतप्रधान म्हणाले एकीकडे जलसंधारण आणि नदी जोड प्रकल्पातून जमिनीचा मोठा भाग सिंचनाखाली आणला जात असून दुसरीकडे मर्यादित सिंचन असलेल्या भागात ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा योग्य वापर केला जातोय भारतात पंधरा कृषी हवामान क्षेत्र ज्यामुळे कृषी क्षेत्रातील विविध आणि प्राचीन अनुभव इथे आहेत हे अनुभव सर्वांना उपलब्ध करून दिले पाहिजेत यामध्ये यामधिक्रीट ही संस्थेनं महत्वाची भूमिका पार पाडायला हवी अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली सध्या पंतप्रधान शमशाबादजवळील स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी राष्ट्राला समर्पित करतील हा दोनशे सोळा फूट उंचीचा पुतळा अकराव्या शतकातील भक्ती संप्रदायातील संत रामानुजाचार्य यांचा आहा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज वसंतपंचमी आणि सरस्वती पूजनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या ट्विटच्या माध्यमातून ते म्हणाले की वसंत ऋतूच्या आगमनामुळे लोकांमध्ये आनंद समृद्धी आणि आरोग्य वाढीला लागेल तसंच देवी लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देईल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी वसंत वसंतपंचमी आणि सरस्वती पूजेच्या शुभेच्छा दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा वसंतपंचमीच्या ते म्हणाले की शारदा मातेचे आशीर्वाद सर्वांसोबत असतील आणि ऋतुराज वसंत सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करेल माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीही वसंत वसंतपंचमी आणि सरस्वती पूजेच्या शुभेच्छा दिल्या ज्ञान बुद्धी आणि संगीताची देवता शारदा देवी लोकांच्या जीवनात आनंद आरोग्य आणि समृद्धी बहाल करेल असं ते म्हणाले मधील जैव माहिती तंत्रज्ञान आणि उपयोजित जैवतंत्रज्ञान शासकीय संस्थेनं खासगी क्षेत्रातील एचसीजी कर्करोग केंद्राच्या सहकार्यानं अभ्यासात के मानवांमधील मौखिक कर्करोगाला कारणीभूत एकशे चौदा जनुकीय रुप ओळखल्याचा दावा केलाय नव्वद टक्क्यांहून अधिक अचूकतेनं मौखिक कर्करोगाच्या रुग्णांच्या जगण्याचा अंदाज लावू शकतील असे मुख्य जनुकीय गुणधर्म देखील या अभ्यासात आढळून आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर सी एन अश्वथ नारायण यांनी जागतिक कर्करोग दिनानिमित्त काल बंगळुरु इथं आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली ते म्हणाले की हे पथदर्शी संशोधन बंगळुरू इथल्या जैव माहिती तंत्रज्ञान आणि उपयोजित जैवतंत्रज्ञान संस्थेतील अत्याधुनिक जिनॉमिक सुविधा वापरून करण्यात आलं आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सुपर मार्केट्स आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याचा परवाना देण्याचा निर्णय घेतला हा निर्णय महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत दुर्दैवी असून तो येणाऱ्या पिढ्यांकरता घातक असल्याने आपण सरकारचा निषेध करण्यासाठी प्राणांतिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्राद पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कळवलं आहे तसंच सुपरमार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगीच्या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात एका वेळी आंदोलन केलं जाईल असंही या पत्रात म्हटलंय वाशिम जिल्ह्यात सिंचनाचं प्रमाण वाढण्यासाठी अपूर्ण प्रकल्पांचं काम पूर्ण करावं तसंच जलसंधारण योजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश राज्यपाल भगतसिंह या कोश्यारी यांनी आज दिले राज्यपाल कोश्यारी यांनी आज वाशिम जिल्ह्यातील विविध स्थळांना भेट दिली दौऱ्यादरम्यान राज्यपाल महोदयांनी शासकीय विश्रामगृहात जिल्हा प्रशासनासमवेत बैठक घेऊन विविध बाबींचा आढावा घेतला ते म्हणाले की जिल्ह्यात इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्रामद्वारे पस्तीस हजार हेक्टर सिंचन वाढवण्याचं उद्दिष्ट आहा दरम्यान राज्यपालांचं अमरावती आता इथं आगमन झालं असून अमरावती जिल्ह्यातील राजापेठ उड्डाणपूल इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बसविण्यासाठीच्या मागणीचं निवेदन बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी राज्यपालांना दिलं राज्यपाल तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांचा कार्यकारी कुलगुरू डॉक्टर विलास भाले यांनी सत्कार केला या प्रादेशिक आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात महाराष्ट्र ही देशाची सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून महाराष्ट्र वाणिज्य उद्योग आणि कृषी संस्था राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावू शकेल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं ते आज मुंबईत महाराष्ट्र विकास परिषदेनं आयोजित केलेल्या समारंभात बोलत होते या संस्थेनं राज्याच्या विकासासाठी पथदर्शी प्रकल्प राबवावा असं त्यांनी सांगितलं राज्यात पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण अशी विविध आहेत मात्र राज्याच्या विकास प्रकल्पांबाबत विचार करताना संपूर्ण राज्याचा विचार करणं आवश्यक असल्याचं म्हणाले राज्यात ऊर्जा पाणी किनारपट्टी आणि चांगले रस्ते असून यांच्या मदतीने नजीकच्या भविष्यात आपण राज्याचा विकास करू शकतो असंही त्यांनी नमूद केलं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयानुरूप प्रश्नसंच बनवल्यानं विद्यार्थ्यांना विषय आणि परीक्षेचं स्वरूप सहज लक्षात येईल असं शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं एका ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद विद्यार्थ्यांसाठी विषयानुरूप प्रश्नसंच उपलब्ध देणार आहे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असंही त्यांनी म्हटलं यासाठी डब्ल्यू 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 डॉट एम ए डॉट डॉट इन या, या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हे प्रश्नसंच उपलब्ध असतील अशी माहिती गायकवाड यांनी दिली राज्याच्या विविध भागातून लसीकरणासाठी नागरिकांना ना मिळणारा अत्यल्प प्रतिसाद लक्षात घेऊन हर घर दस्तक ही मोहीम बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे एक फेब्रुवारीनंतर या मोहिमेला मुदतवाढ देण्यास आरोग्य विभागाकडून नकार देण्यात आल्याचं राज्य लसीकरण कार्यालयातून सांगण्यात आलं दरम्यान राज्यात काल चौदा हजार तीनशे बहात्तर नव्या नोंद झाली तीस हजार त्र्याण्णव रुग्ण कोरोनामुक्त झाले तर चौऱ्याण्णव रुग्णांचा मृत्यू झाला दरम्यान विदर्भात आज चंद्रपूर जिल्ह्यात तीनशे ब्याण्णव जणांनी कोरोनावर मात केली एकशे एकवीस नवीन रुग्ण सापडले तर जिल्ह्यात दोन बाधितांचा मृत्यू झाला गोंदिया जिल्ह्यात नवीन एकशे बावीस कोरोनाबाधित आढळून आले आहेत तर ब्याऐंशी जणांनी कोरोनावर मात केली भंडारा जिल्ह्यात आज एकशे चौऱ्याण्णव बाधित आढळून आले असून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या दोनशे चौपन्न आहे गडचिरोली जिल्ह्यात आज एकशे अडुसष्ट नवीन कोरोनाबाधित आढळले तर एकशे बासष्ट जणांनी या रोगावर मात केली नागपूर शहरात आज सातशत्रिस नवे कोरोनाबाधित आढळले असून सहा बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे चंद्रप्रातील रेती तस्करांनी गाढवांच्या पाठीवरून अवैध रेती तस्करी सुरु केली असून तस्करीसाठी मुक्या जनावरांना जुंपलं जात असल्याचा प्रकार पुढे आलाय महसूल विभागाची कार्यवाही टाळण्याकरता ही युक्ती तस्कर करत आहेत दरम्यान जनावरांना अवैधपणिझुंपलं जात असून याबाबत प्रशासनाने लवकर कारवाई करावी अशी मागणी क्लिजात आहे शिवसैनिक सुनील डिवरे यांच्या हत्येनंतर यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले असून वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांबाबत त्यांनी आज संताप व्यक्त केला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हकालपट्टीची मागणी देखील जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर आणि शिवसैनिकांनी केली अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतपीक आणि फळबागांच्या नुकसानीसंदर्भात राज्य आपत्ती व्यवस्थापन नियमानुसार वस्तुनिष्ठ आणि सविस्तर प्रस्ताव सादर करावा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये तत्काळ मदत करण्याचं शासनाचं धोरण त्यानुसार वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल असं प्रतिपादन मदत आणि पुनर्वसन विजय वडेट्टीवार यांनी कलि विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील गारपीट आणि अतिवृष्टीमुळे बाधित नुकसानी नुकसानीसंदर्भात आढावा घेतला त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार प्रामुख्याने उपस्थित होते नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यातील काटोल सावनेर कळमेश्वर रामटेक पारशिवनी आदी तालुक्यात सुमारे सहा हजारांपेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रावरील शेतपीक आणि फळबागांचं नुकसान झालं नुकसान भरपाईपोटी शासना शासनाकडे पाच कोटी सहासष्ट लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे तर वर्धा जिल्ह्यात वर्ष दोन हजार एकवीस बावीस मध्ये आठ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून नुकसान भरपाईपोटी तीन कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे त्यासोबतच रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी निधीसंदर्भात सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी यावेळी दिले शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कृषी क्षेत्रातील सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी वैज्ञानिक आणि लोकसहभागाद्वारे एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन वाशिम जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांची कामं प्राधान्याने पूर्ण करण्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे निर्देश महाराष्ट्र ही देशाची सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन आणि अतिवृष्टी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणार विजय वडेट्टीवार यांचं प्रतिपादन याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार